या चॅनलवर आपण करंट अफेअर्स, चालू घडामोडी याची एक सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीजचं नाव आहे दैनंदिनी एक दृष्टिक्षेप. यामध्ये आजच्या ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत याला आपण पाहणार आहोत. तो आजची जी सगळ्यात पहिली महत्त्वाची न्यूज आली ती आली आपले जे केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण मंत्री आहेत डॉक्टर हर्षवर्धन यांच्या संदर्भात. आय होप की तुम्ही एक पेन पेपर घेऊन बसलेले आहात आणि त्याच्याचबरोबर तुम्ही याचा नोट सुद्धा करत आहात असं मी मानून चालते, कारण या न्यूज अतिशय महत्त्वाच्या आहेत हे तुम्हाला माहितीच आहे, राईट. सो डॉक्टर हर्षवर्धन यांची न्यूज ही आहे की डॉक्टर हर्षवर्धन यांनी राष्ट्रमंडळ देशाच्या आरोग्यमंत्र्यांच्या 33वी कॉन्फरन्स जी झाली इथे 33व्या कॉन्फरन्सच्या संमेलनाची अध्यक्षता केलेली आहे. हा लाभ आपल्या केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालयाला लाभलेला आहे. सो तुमचे जे इथून MCQ बनत आहेत ते हे आहेत की पहिली तर ही कितवी कॉन्फरन्स होती आणि दुसरं हे की राष्ट्रमंडळ कॉमनवेल्थ नेशन्स जे आहेत राष्ट्रमंडळाचे जे देश आहेत यांच्या अनुषंगाने ही न्यूज महत्त्वाची आहे, राईट. त्याच्याचबरोबर यांचं जे करंट पोझिशन आहे हे विचारलं जाईल की केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालय हे आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. या व्यतिरिक्त या न्यूजचं जे डिटेलिंग आहे ते हे आहे की संमेलनाचा जो उद्देश होता हा होता की COVID-19 विरोधात राष्ट्रमंडळ देशांचा लढा हा होता या संमेलनाचा मुख्य उद्देश, हे तुम्हाला इथे दिसतंय. त्याच्याचबरोबर वॅक्सिन त्याच्याचबरोबर जे टूल्स आहेत जे चेक टेस्टिंग टूल्स आहेत वॅक्सिन आहे PPE किट आहे मास्क आहे किंवा जे हेल्थ सेवा आहेत याचं योग्य आणि समान वितरण व्हावं. तसंच आपत्कालीन परिस्थिती जशी की आता COVID-19 समयमध्ये किंवा पिरियडमध्ये निर्माण झालेली आहे अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती जेव्हा जेव्हा निर्माण होईल तेव्हा तेव्हा एक आरोग्य सुविधेची लवचिकता वाढवणं हे होतं या संमेलनाचा उद्देश. आणि इथे तुम्हाला हे दिसतंय की जे इक्विटेबल ॲक्सेस जे आहे COVID-19 टेस्टसाठी ट्रीटमेंटसाठी आणि वॅक्सिनसाठी याच्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. तर त्याच्याचबरोबर यामध्ये तुम्हाला नोट हे करायचं आहे की WHOच्या नेतृत्वाखाली जी एक नवीन पहल सुरू झालेली आहे ही आहे ती नवीन इनोव्हेटिव्ह पहल. आणि ही पहल ही आहे की ॲक्सेस टू COVID-19 टूल्स याला आपण ACT म्हटलेलं आहे ॲक्सेलरेटर, दॅट इज ॲक्सेस टू COVID-19 ॲक्सेलरेटर. ही जी नवीन पहल निर्माण केलेली किंवा ही हे जे महत्त्वपूर्ण पाऊल WHOच्या अध्यक्षतेखाली WHOच्या निर्देशनाखाली आपण उचललेलं आहे यामुळे एक वैश्विक भागीदारीता निर्माण झालेली आहे आणि त्याच्याचबरोबर एक उत्तम उपाय ही योजना ठरलेली आहे. त्याच्याचबरोबर या योजनेमुळे काय झालेलं आहे की ओव्हरऑल कोवॅक्स ही हे जे वॅक्सिन आहे या कोवॅक्स वॅक्सिनला 2 बिलियन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपलं एक जो उद्देश आहे तो 2 बिलियन वॅक्सिन्स आपल्याला पोचवायचे आहेत. आणि कोणापर्यंत पोचवायचे आहेत तर कमी म्हणजे मध्यम निम्न उत्पन्न गटातल्या किंवा मध्यम उत्पन्न गटातले जे देश आहेत ज्या जी लोकसंख्या मध्यम आणि निम्न उत्पादन गटात कार्यरत आहे अशा देशातल्या लोकांच्या 20% जास्त दुर्बल घटकांपर्यंत आपल्याला हे वॅक्सिन पोचवायचं आहे. आणि त्याच्याचबरोबर या पहलमुळे किंवा या पावलामुळे हे पाऊल लक्षात ठेवा यांचं नाव आहे WHOच्या निर्देशनाखाली एक महत्त्वपूर्ण उपाययोजना केली गेलेली आहे. या उपाययोजनेचं नाव आहे ॲक्सेस टू COVID-19 टूल्स ॲक्सेलरेटर. हे ACT म्हणून देखील ओळखलं जातं आणि याचा फुल फॉर्म तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाईल. ठीक आहे, दुसरा प्रश्न तुम्हाला हा विचारला जाईल की या ACTच्या अंतर्गत कोणत्या वॅक्सिनचं डिस्ट्रीब्युशन आपण करायचं ठरवलेलं आहे तर ती आहे कोवॅक्स वॅक्सिन. ठीक आहे, आणि त्याच्याचबरोबर हे म्हटलेलं आहे की एंड ऑफ 2021 2021च्या शेवटपर्यंत अंतपर्यंत म्हणजे 2021 संपता संपता आपल्याला मोस्ट वल्नरेबल पॉप्युलेशन ज्या ज्या देशांमध्ये आहेत किंवा जे मिडल इन्कमचे देश आहेत अशा प्रकारच्या देशांमध्ये 20%पेक्षा जास्त जे पॉप्युलेशन मिडल इन्कम ग्रुप किंवा लोअर इन्कम ग्रुपमध्ये आढळतं अशा प्रकारच्या 92 देशांमध्ये 92 देशांमध्ये हे वॅक्सिन डिस्ट्रीब्यूट करण्याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. सो हे काही फॅक्ट आहेत जे तुम्हाला इथे माहिती असायला पाहिजेत. या व्यतिरिक्त राष्ट्रमंडळाच्या संदर्भात काही फॅक्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. राष्ट्रमंडळ इज कॉमनवेल्थ नेशन. आता कॉमनवेल्थ नेशन कोणाला म्हणतात तुम्हाला आठवत असेलच की युनायटेड किंगडम दॅट इज ब्रिटन हॅज कॉलनीज ओव्हर 80% ऑफ द वर्ल्ड
इन द 19th सेंचुरी, इवन इन ॲट द स्टार्ट ऑफ 20th सेंचुरी ऑल्सो, राईट? इवन इंडिया वॉज कॉलनी ऑफ ब्रिटिश. आणि मग अशा प्रकारे ज्या ज्या देशांवर ब्रिटिशांचं राज्य होतं त्या सगळ्यांना आपण कॉमनवेल्थ नेशन्स असं म्हणत असतो. यांचं हेडक्वार्टर जे आहे हे आहे मुख्यालय लंडन UK. त्याच्याचबरोबर मेंबर सदस्य किंवा मेंबर स्टेट जे आहेत, मेंबर राज्य देश जे आहेत ते कोण कोण आहेत, ते आहेत 54 स्टेट, 54 देश यांचे सदस्य आहेत. त्यांचे हेड किंवा अध्यक्ष आहेत महाराणी एलिझाबेथ सेकंड, आणि सेक्रेटरी जनरल जे आहेत हे आहेत पॅट्रिशिया, जे की स्कॉटलँडचे रहिवासी आहेत. ठीक आहे, सो अशा प्रकारे याबद्दलची काही फॅक्च्युअल डेटा, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. या व्यतिरिक्त जी नेक्स्ट न्यूज आहे, आय होप की या न्यूजमधून तुम्हाला जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती मिळाली असेलच. या व्यतिरिक्त जी नेक्स्ट न्यूज आहे ती आहे आपल्या हे जे चित्र तुम्हाला दिसतंय हे चित्र आहे ग्लोबल हेल्थ समिटबद्दल, राईट? आणि हे ग्लोबल हेल्थ समिटचं जे थीम होती ती होती युनायटेड अगेन्स्ट COVID-19. आणि या चित्रात तुम्हाला इथे मागे दिसतंय G20 हे संमेलन आहे. सो ही न्यूज काय आहे याला आता समजून घेऊया. यामध्ये हे म्हटलेलं आहे की इटलीने नुकतीच जे G20 वैश्विक आरोग्य शिखर संमेलनाची मेजबानी केलेली आहे. सो हे जे वैश्विक आरोग्य शिखर संमेलन आहे 2021 हे इटलीमध्ये पार पडलं, इटलीने याची मेजबानी केलेली आहे. आणि मग हे वैश्विक आरोग्य शिखर संमेलन जे आहे हे रोममध्ये पार पडलेलं आहे, इथे रोममध्ये हे पार पडलेलं आहे. या समिटचा जो स्पेशल इव्हेंट होता याची प्रेसिडेन्सी इटलीने केलेली आहे. ऑल्सो इट होल्ड्स द G20 प्रेसिडेन्सी इन 2021. ठीक आहे, यामध्ये पार्टनरशिपमध्ये होते विथ द युरोपियन कमिशन अँड कोचेअर्ड, जे कोचेअर्ड होते हे होते मिनिस्टर जे की आरोग्य सचिव आहेत किंवा या मंत्री परिषदेचे अध्यक्ष जे आहेत यांचं नाव आहे मॅरिओ ड्रॅगी हे याचे को चेअरमॅन होते. आणि त्याच्याचबरोबर युरोपीय आयोगाचे अध्यक्ष, इथे तुम्हाला दिसतंय की युरोपीय आयोगाचे जे अध्यक्ष आहेत यांचं नाव आहे उर्सुला वॉन देर लेयन. ठीक आहे, उर्सुला वॉन देर लेयन यांनी याची अध्यक्षता निभावलेली, किंवा दिस इज व्हॉट को चेअर्ड, हे या लोकांनी सह अध्यक्षता निभावलेली आहे. सो इथून तुम्हाला MCQ मिळत आहेत दोन. एकतर हे की ग्लोबल हेल्थ समिट जे झालं ते झालं कुठे, रोममध्ये. दुसरं हे की 2021 मेजबानी कोणी केली, इटलीने केली. त्याच्याचबरोबर याची जी प्रेसिडेन्सी होती ही इटलीने निभावली, आणि को चेअरमॅनशिप म्हणजे सह अध्यक्षता जी निभावली ही दोन लोकांनी निभावलेली आहे, मंत्री परिषदेचे अध्यक्ष मॅरिओ ड्रॅगी आणि युरोपीय आयोगाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी हे यांनी ही सह अध्यक्षता निभावलेली आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त इथे शिखर संमेलनामध्ये G20 देश जे होते या देशांनी रोम घोषणा याला आपली सहमती दर्शवलेली आहे. सो या पूर्ण समिटमध्ये जे उद्घोषणा झाली किंवा जे डिसाईड झालं याला आपण रोम घोषणा म्हटलेलं आहे. या घोषणेत देखील महामारीची तयारी, महामारीचा प्रतिकार, त्याची प्रतिक्रिया, त्याच्याचबरोबर बहुपक्षीय समर्थन याला मिळालेलं आहे. आणि मग जी वैश्विक सहभागितेच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत की या COVID-19 लढ्यासाठी वैश्विक सहभागितेच्या माध्यमातून एक वित्तीय व्यवस्था, स्थायी वित्तीय व्यवस्थेची आपण निर्मिती करणार आहोत. आणि विशेषतः जे ACT आपण पाहिलं होतं, ACT काय, ॲक्सेस टू COVID-19 टूल्स ॲक्सिलरेटर, यावर भर देण्यात आलेला आपल्याला दिसलेला आहे. सो अशा प्रकारे या पूर्ण न्यूजला आपण इथे कव्हर केलेलं आहे. सो इथे त्यांनी या टोटल जे डिक्लरेशन आपलं ACT WHO केलेलं आहे, आणि त्याच्याचबरोबर रोम घोषणेच्या माध्यमातून जे ॲक्सेलरेशन आपण डिसाईड केलेलं आहे त्याच्या माध्यमातून एक स्थायी विश्वकोश आपण निर्माण करण्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त याबद्दल काही फॅक्ट, काही फॅक्च्युअल नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. दिस इज वर्ल्ड मॅप अँड यू कॅन रेकग्नाइज इट दॅट G20 जे फॅक्ट आहे हे, याचं फॉर्मेशन, याची स्थापना झालेली आहे 26 सप्टेंबर 1999 रोजी. याचे सदस्य आहेत 20, म्हणूनच हा ग्रुप ऑफ 20 नेशन हा हे याचं नाव आहे. याचे सदस्य कोण कोण आहेत, यामध्ये आहेत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चायना, फ्रान्स, जर्मनी, इंडिया, इंडोनेशिया, इटली, जापान, साऊथ कोरिया, मॅक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, टर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स अँड युरोपियन युनियन, हे आहेत यांचे सदस्य देश. सो इथून सुद्धा आपल्या
कंबाईनच्या परीक्षेमध्ये, एमपीएससीच्या प्रिलिम्सच्या परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जातात की कोण कोणाचा सदस्य आहे, कोण कोणाचा सदस्य नाही. यामध्ये जी 20G, 7G, 8G, 4 ह्या नेशन्सना लक्षात ठेवायचं असतं. यामध्ये आता एक नोट आहे आणि हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्या एक्झामसाठी, राईट. नोट हे आहे की G20चं शिखर संमेलन जे आहे हे 2022 इंडोनेशियामध्ये होणार आहे, 2023 भारतात होणार आहे आणि 2024 ब्राझीलमध्ये होणार आहे. सो हे जे आहे हे लक्षात ठेवा. इथून प्रश्न कसे येतात, खालील विधानांवर विचार करा हे जे प्रश्न आहेत ते इथून विचारले जातात. ओके, आय होप की तुम्हाला इम्पॉर्टंट न्यूज, महत्त्वाच्या न्यूज मिळत आहेत आणि शेवटी आपण यावर आधारित काही प्रश्न देखील घेणार आहोत. आणि जसं मी काल तुम्हाला म्हटलं होतं की अगदी डिनर करता करता किंवा घरी बसल्या बसल्या एकमेकांना हे प्रश्न विचारा आणि जर तुमचे मित्र, तुमच्या मैत्रिणी याचं उत्तर देऊ शकत असतील तर यांना मार्क्स द्या. सो अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही राबवला की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा बरं जरा. आणि त्याच्याचबरोबर याच्यातून तुम्हाला कसा ओपिनियन मिळाला, कसा तुमचा एक्सपिरियन्स होता, किती लोकांनी उत्तरं दिली, किती लोक उत्तरं नाही देऊ शकले याबद्दल मला सांगा. नेक्स्ट न्यूज जी आहे ही अतिशय महत्त्वाची न्यूज आहे, इकॉनॉमीशी संबंधित न्यूज आहे. यामध्ये यांनी म्हटलेलं आहे की RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी की भारताची सेंट्रल मध्यवर्ती बँक आहे, यांनी भारत सरकारला जे सरप्लस अमाऊंट आहे 99,122 कोटी रुपयाची ही अमाऊंट भारत सरकारला देण्याबद्दल मंजुरी देण्यात आलेली आहे. हा निर्णय जो आहे हा निदेशक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निदेशक मंडळाचे अध्यक्ष होते आपले RBIचे गव्हर्नर, ज्यांचं नाव आहे शक्तिकांत दास. बोर्डाने 31 मार्च 2021 रोजी, ही आहे कम्प्लीट न्यूज, याचा मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगत आहे. बोर्डाने 31 मार्च 2021 रोजी जे जुलै 2020 ते मार्च 2021 हा जो कार्यकाळ आहे या 9 महिन्यांच्या कार्यकाळात जो सरप्लस अमाऊंट आहे 99,122 कोटी रुपयाची ती RBIला ट्रान्सफर करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि अशाच प्रकारची एक अमाऊंट आपण 2019-20 काळात देखील 57,128 करोड रुपये जी की सरप्लस अमाऊंट होती ही ट्रान्सफर करण्याबद्दल मंजुरी रादर ही ट्रान्सफर केली होती मागच्या वर्षी. आणि यावर्षी आपण करत आहोत 99,122 कोटी रुपयांची अमाऊंट ट्रान्सफर. आता याबद्दल जर तुम्हाला होमवर्क दिला तर चालेल का, बघा बरं थोडेसे प्रयत्न करा की याच्या संबंधी RBI Act 1934 वाला जो कायदा आहे याच्यात कुठले कुठले आर्टिकल, कुठले कुठले सेक्शन याच्याशी संबंधित आहे. आणि त्याच्याचबरोबर जेव्हा उर्जित पटेल, रघुराम राजन हे गव्हर्नर होते तेव्हा विवाद काय होता हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ह्या एवढा होमवर्क करा, तुमच्याकडे नोट्स असू द्या, हे तुम्हाला नक्कीच कामी येतील. आता RBIच्या बाबतीत जे फॅक्च्युअल डेटा आहे तो काय आहे की याचं हेडक्वार्टर आहे मुंबईला. त्याच्याचबरोबर RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास सर, जे की 25वे गव्हर्नर आहेत. RBIचे हे 25वे गव्हर्नर आहेत. आणि त्याच्याचबरोबर RBIचे जे डेप्युटी गव्हर्नर आहेत यांची नावं आहेत इथे महेश कुमार जैन, डॉक्टर मायकल देवव्रत पात्रा, या व्यतिरिक्त एम राजेश्वर राव आणि रविशंकर हे जे आहेत हे डेप्युटी गव्हर्नर आहेत सध्या. ठीक आहे, सो मला या पूर्ण न्यूजमधून तुम्हाला एक होमवर्क द्यावासा वाटला तो हा आहे की COVID-19 पिरियडमध्ये RBIने ज्या पॉलिसीज राबवलेल्या आहेत त्याच्या नोट्स काढून घ्या. त्याच्याचबरोबर बायमंथली पॉलिसी जी आपली आलेली आहे, द्विमासिक पॉलिसी है ना, ही द्विमासिक पॉलिसी जी आहे यामध्ये आपण इन्फ्लेशनचा रेट काय ठरवलेला आहे, इन्फ्लेशनचा रेट आपण ठरवलेला आहे किती, की आयडियल रेट ऑफ इन्फ्लेशन शॅल बी 4%. आणि त्याच्याचबरोबर याची फ्लेक्झिबिलिटी राहणार आहे -2 आणि +2, म्हणजे ही 6% किंवा 2% पर्यंत जर फ्लेक्झिबल झाला तर याला ठीक मानण्यात येईल. याच्या खाली 2%पेक्षा खाली जर इन्फ्लेशन गेलं तर याला योग्य मानता येणार नाही, आणि 6%पेक्षा वर गेलं तर तेही योग्य मानता येणार नाही. ही जी पॉलिसी आहे ही कोणत्या वर्षीपर्यंत कायम ठेवली जाईल असं डिसाईड करण्यात आलं नवीन वित्तीय वर्षामध्ये, हे मला सांगायचं कॉमेंट सेक्शनमध्ये. लवकर लवकर व्हॉलंटियर्स जे लोक सेशन पाहतायत त्यांनी यावर काम करायला सुरुवात करा आणि इतर विद्यार्थ्यांना देखील मदत करा. बघा बरं दुसऱ्यांना मदत केल्याचा आनंद कसा असतो. हां, सो लेट अस सी. या व्यतिरिक्त जी नेक्स्ट न्यूज आहे ती ही आहे की एक अतिशय महत्त्वाची न्यूज आलेली आहे. ही न्यूज आलेली आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून
वैश्विक आरोग्य संघटना आणि त्याच्याचबरोबर आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेकडून, आणि यांनी म्हटलेलं हे आहे की दीर्घावधीपर्यंत जे तणावयुक्त कार्य करतात किंवा तणावयुक्त काम करत असतात दिवसभर आठवडाभर खूप सगळे तास तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा अशा व्यक्तींमध्ये हृदयरोग आणि स्ट्रोक यांच्यामुळे मृत्यूचं प्रमाण येणाऱ्या काळामध्ये वाढेल अशी एक शंका वर्तवण्यात आलेली आहे. ठीक आहे, अशी एक शंका वर्तवण्यात आलेली, असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आणि मग या न्यूजला जर आपण अजून डिटेलमध्ये बघितलं तर या न्यूजचं डिटेलिंग हे आहे की पर्यावरण इंटरनॅशनल, इथे तुम्हाला दिसतंय एन्व्हायरमेंट इंटरनॅशनल, दॅट इज पर्यावरण इंटरनॅशनल या जर्नलमध्ये प्रकाशित एका लेखामध्ये WHO आणि ILO, WHO इज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि ILO इज इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, जी की आहे आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना, यांनी आपल्या रिपोर्टमध्ये हे सांगितलेलं आहे की जवळजवळ 7,45,000 लोकांचा मृत्यू हृदयरोग आणि स्ट्रोक याच्यामुळे 2016 झालेला आहे, आणि याचं प्रमाण 2000 कंपेअर केलं गेलं 2016 प्रमाण, तर या मृत्यूच्या प्रमाणात 29% वृद्धी झालेली आपल्याला दिसत आहे. आणि अशा प्रकारचा तणावयुक्त कार्य किंवा तणावयुक्त दीर्घावधीवालं कार्य करण्यामुळे काय इफेक्ट तुमच्या शरीरावर होत आहे, आरोग्यावर होत आहे, हे सांगणारा हा पहिला ग्लोबल ॲनालिसिस आहे. हे प्रथम वैश्विक विश्लेषण आपल्याला दिसत आहे. यामध्ये लॉस ऑफ लाईफ अँड हेल्थ असोसिएटेड विथ वर्किंग फॉर लॉंग आवर्स हे कव्हर केलं गेलेलं आहे. आणि हे विश्लेषण जे आहे, या अध्ययनाचा निष्कर्ष जर आपण पाहिला तर यामध्ये म्हटलेलं आहे की आठवड्यातून जे 35 ते 40 तास कार्य करत आहेत यांच्यामध्ये 17% रिस्क तुम्हाला दिसतंय, जे की अशा प्रकारच्या हृदयरोगामुळे किंवा अशा प्रकारच्या इस्केमिक, या हृदयरोगाचं नाव आहे इस्केमिक हृदयरोग, आणि त्या व्यतिरिक्त स्ट्रोक याच्यामुळे मृत्यूचं प्रमाण 17% दिसतं. तर जे लोक आठवड्यातून 55 तासापेक्षा जास्त कार्य करत आहेत, नीट ऐकून घ्या, बरेच विद्यार्थी, त्यांचे फॅमिली, बरेच टीचर्स, इवन इतर जे कार्यरत लोकसंख्या आहे ते, आठवड्यातून जर तुम्ही 55 तासांपेक्षा जास्त कार्य करत असाल तर अशा प्रकारचा स्ट्रोकचा आणि हार्ट अटॅक किंवा हृदयरोगामुळे वाढलेलं मृत्यूचं प्रमाण जे आहे यामध्ये 35% एक्स्ट्रा हायर रिस्क तुम्हाला वाढतं किंवा या संकटामध्ये वृद्धी होते असं यांनी सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त या अध्ययनात अजून असं म्हटलेलं आहे की दीर्घावधीपर्यंत तणावयुक्त कार्य करणाऱ्या लोकसंख्येची जी प्रमाण आहे, लोकसंख्येचं प्रमाण सध्या जे आहे हे ग्लोबली वैश्विक 9% आपल्याला आढळतं. आणि हे आता सध्या हा ट्रेंड आलेला आहे की आपण जास्तीत जास्त कार्य करून आपण काय करतोय की मानसिक संतुलन, अपंगत्व, त्याच्याचबरोबर मृत्यूचा धोका ओढवून घेतलेला आहे. सो हा एन्टायर रिपोर्ट इज रिलेटेड टू युअर हेल्थ अँड युअर से स्वास्थ्य आणि त्याच्याचबरोबर तुमच्या आरोग्याशी हे संबंधित रिपोर्ट आहे. आणि त्याच्याचबरोबर यावर जे MCQ होतील ते कुठले आहेत की कोणत्या संघटनांनी हा रिपोर्ट दिलेला आहे, यांच्या मॅगझिन किंवा यांच्या जर्नलचं नाव विचारलं जाईल, त्याच्याचबरोबर हा जो पर्सेंटेज आहे यावर देखील विचारलं जाईल, आणि त्याच्याचबरोबर या रोगाला लक्षात ठेवा, इस्केमिक हृदयरोग बरोबर, आणि त्याच्याच व्यतिरिक्त स्ट्रोकचा धोका देखील वाढलेला आहे. ठीक आहे, सो ही होती एक न्यूज जी की महत्त्वपूर्ण न्यूज आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते मला ओपिनियनमध्ये सांगा. ठीक आहे, या व्यतिरिक्त हे जे चित्र तुम्हाला दिसतंय तुम्हाला काय वाटतं की हे काय असावं सांगा बरं पटकन. 1 मिनिटं व्हिडिओ पॉज करा, लाईव्ह चॅटमध्ये मला सांगा, मी लाईव्ह चॅट तुमचे पाहत आहे. हे जे चित्र आहे हे कशाचं चित्र आहे, हे आहे सुपर कम्प्युटरचं चित्र. आणि यामध्ये इराणने आपल्या सर्वात शक्तिशाली सुपर कम्प्युटर सिमॉर्गचं अनावरण केलेलं आहे. सिमॉर्ग नाव याला दिलेलं आहे आणि इराणने आपल्या सगळ्यात शक्तिशाली सुपर कम्प्युटरचं अनावरण केलेलं आहे. याबद्दलची जी डिटेल न्यूज आहे ती डिटेल न्यूज ही आहे की इराणने आपल्या सिमॉर्गचं अनावरण केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे की हे एक देशांतर्गत डॉमेस्टिकली विकसित केलेला सुपर कॉम्प्युटर आहे. आणि या सुपर कॉम्प्युटरचा विकास केलेला आहे तेहरानच्या आमिर कबीर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीने, AUT ने हे याचा विकास केलेला आहे. हा सुपर कॉम्प्युटर जो आहे, या सुपर कॉम्प्युटरचं नाव एक मिथिकल पौराणिक
पर्शियन पक्षी, पौराणिक फारशी पक्षी जो असतो त्याचं नाव आहे सिमोर्ग, याच्या नावावर याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. याचं नाव लक्षात ठेवा आणि त्याच्याचबरोबर याचा अर्थ देखील लक्षात ठेवा की हा एक पौराणिक पारशी पक्षी आहे. ठीक आहे, याची जी कपॅसिटी आहे ती सुरुवातीला 0.56 पेटाफ्लॉप्स दिसत आहे आणि 2 महिन्याने ही वाढून 1 पेटाफ्लॉप होईल अशी अंदाज किंवा अशा प्रकारचे आकडे नोंदवण्यात आलेले आहेत. आता इराण फक्त हे करून थांबलेला नाही आहे, तर त्यांनी ऑलरेडी जे नेक्स्ट सुपर कॉम्प्युटर आहे यावर देखील कार्य करायला सुरुवात केलेली आहे आणि या नवीन नेक्स्ट सुपर कॉम्प्युटरचं नाव असणार आहे मरियम. मरियम आणि असं म्हटलं गेलेलं आहे की हा जो सिमोर्ग आहे या सिमोर्गच्या पेक्षा, म्हणजे याची जितकी कपॅसिटी आहे त्यापेक्षा 100 टाइम्सनी जास्त कपॅसिटी तुम्हाला सिमोर्ग मरियमची दिसणार आहे. तो यावर भारताच्या आय टी सेक्टरबद्दल तुमचं काय मत आहे हे मला जरा सांगा, की आपण मागच्या 2 वर्षापासून कोविड-19 मध्ये आहोत आणि मग जसं तुम्ही बघता की अगदी विश्वयुद्ध जेव्हा झालं किंवा कोल्ड वॉर जेव्हा होत होतं तेव्हा आपल्याला असं वाटत होतं की पूर्ण दुनिया थांबलेली आहे, पूर्ण विश्व थांबलेलं आहे. कोविड-19च्या पिरियडमध्ये तुम्हालाही असंच वाटतं का की पूर्ण विश्व थांबलेलं आहे की कुठेतरी कार्य सुरू आहेत? इंडिया इज ऑल्सो वर्किंग ऑन डेव्हलपमेंट, लेट मी नो ऑन द कमेंट सेक्शन. सो या व्यतिरिक्त जी नेक्स्ट न्यूज आहे ती नेक्स्ट न्यूज आहे या संबंधी की मार्था कुम या ज्या महिला आहेत यांची अपॉइंटमेंट झालेली आहे केनियाच्या पहिल्या महिला न्यायाधीशांच्या रूपात. आणि याबद्दलची जी एक डिटेल आहे ती आपण इथे पाहणार आहोत की केनियाई राष्ट्रपती जे आहेत उहुरू केनियाटा, यांचं नाव आहे उहुरू केनियाटा. या केनियाई राष्ट्रपतींनी मार्था कुम, ज्या की कोर्ट ऑफ अपील जज या आहेत, यांना केनियाच्या प्रथम महिला न्यायाधीश, महिला मुख्य न्यायाधीशाच्या रूपात यांची नियुक्ती केलेली आहे. आणि याचबरोबर त्या हेड ऑफ द ज्युडिशरी, न्यायपालिकेच्या मुख्य देखील झालेल्या आहेत. आता या कुम ज्या होत्या, या कुमना 2003 रोजी एका न्यायाधीशाच्या रूपात नियुक्त करण्यात आलं होतं आणि त्याच्याचबरोबर 2005 मध्ये आणि 2010 मध्ये त्यांनी लहान मुलांच्या अधिकारांसाठी आणि कल्याणासाठी आफ्रिकी संघ समिती मध्ये कार्य केलेलं आपल्याला आढळतं. हा आहे त्यांचा से बायोडेटा इफ यू से राईट. त्याच्या व्यतिरिक्त जे केनियाचं फॅक्ट्स आहेत याबद्दलची थोडीशी माहिती जी आपल्याला असायला पाहिजे ती माहिती ही आहे की केनियाचं कॅपिटल आहे नैरोबी. त्या व्यतिरिक्त यांची करन्सी आहे केनियन शिलिंग. यांचे प्रेसिडेंट आहेत उहुरू केनियाटा. ठीक आहे, याबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती असायला पाहिजे. या व्यतिरिक्त एक खूप चांगली न्यूज आपल्याला इथे नेक्स्ट न्यूज मिळते आणि ती न्यूज आहे की करीम अब्दुल जब्बार यांच्या नावावर सोशल जस्टिस चॅम्पियन हा पुरस्कार नॅशनल बास्केट असोसिएशन, नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन NBA यांनी क्रिएट केलेला आहे. सो दिस न्यूज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनने करीम अब्दुल जब्बार यांच्या नावावर सोशल जस्टिस चॅम्पियन अवॉर्ड क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, याबद्दल आपण थोडीशी एक इन्फॉर्मेशन घेऊया. ही अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी ठरणार आहे. या पुरस्काराचं नाव जे आहे हे हॉल ऑफ फेमर करीम अब्दुल जब्बार यांच्या नावावर ठेवण्यात आलेलं आहे. आणि या नवीन अवॉर्डची स्थापना करण्यामागे किंवा या नवीन अवॉर्डला स्थापित करण्यामागे जे उद्देश आहे ते उद्देश हे आहे की जे खेळाडू सोशल जस्टिसच्या कार्यामध्ये, सामाजिक न्यायाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि त्याच्याचबरोबर या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांची एक विशेष सामाजिक ओळख निर्माण करण्याचा इथे प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी काय केलं जाईल की प्रत्येक नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन टीम जी आहे ही आपल्यामधून एका खेळाडूला नॉमिनेट करेल. अशा प्रकारे 5 फायनलिस्ट निवडले जातील आणि या 5 फायनलिस्टमधून फायनली एका व्यक्तीला विनर घोषित केलं जाईल. याला हे हा अवॉर्ड दिला जाणार आहे. आपल्या कामाचं काय, एकतर या अवॉर्डचं नाव लक्षात ठेवा, याचा उद्देश लक्षात ठेवा आणि त्याच्याचबरोबर अशा खेळाडूंची नावं लक्षात ठेवा जे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनशी संबंधित आहेत.
ओके सो इतकं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. या व्यतिरिक्त नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनची स्थापना जून 1946 मध्ये झाली. यांचे जे कमिशनर, यांचे जे आयुक्त आहेत ते आहेत ॲडम सिल्वर. याचं हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्कला USA मध्ये. ठीक आहे. या व्यतिरिक्त जे नेक्स्ट न्यूज आहे ही एक दुःखद न्यूज आपल्याला दिसते. हा जो फोटो तुम्हाला दिसतोय हा आहे OP भारद्वाज सरांचा. भारताचे जे पहिले द्रोणाचार्य पुरस्कार विजेते OP भारद्वाज सर जे आहेत हे कोच होते, यांचं निधन झालेलं आहे. सो ही न्यूज आहे आणि ही अतिशय दुःखद न्यूज आहे. ऑफकोर्स 1985 मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला होता. द्रोणाचार्य पुरस्कार जो आहे हा आपल्या खेळाच्या क्षेत्रात, स्पोर्ट्सच्या क्षेत्रामध्ये जे कोचिंग ऑफ स्पोर्ट्स आहे आणि ॲथलीट्स आहे या क्षेत्रामध्ये सर्वोच्च अवॉर्ड मानला जातो. यांना खेळ आणि ॲथलेटिक्सच्या कोचिंगच्या क्षेत्रात भारताचा हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला होता 1985 मध्ये. आणि त्याच्याचबरोबर भारद्वाज सर जे होते हे नॅशनल बॉक्सिंग कोच म्हणून कार्यरत होते 1968 पासून 1989 पर्यंत. सो बॉक्सिंग इज मुक्केबाजी, याच्यासाठी यांनी कोच म्हणून कार्य केलेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर हे नॅशनल सिलेक्टर म्हणून देखील यांनी कार्य केलेलं आहे, म्हणजे राष्ट्रीय निवड समितीमध्ये सुद्धा यांनी कार्य केलेलं आहे. सो या होत्या काही न्यूज, अँड आय होप की या न्यूज तुम्हाला लक्षात आल्या असतील, तुम्हाला कळल्या असतील. आता एकदा आपण याला रिवाईज करूया आणि मग त्याच्यानंतर जाऊया आपल्या प्रश्नांकडे. तोपर्यंत फटाफट याचं रिव्हिजन करा आणि आपल्या सगळ्या मित्रांना सांगा की क्वेश्चनवाला एपिसोड सुरू होत आहे, तर ऑनलाईन या. ठीक आहे. आता इथे बघा, डॉक्टर हर्षवर्धन यांनी 33वी कॉन्फरन्स, जी की हेल्थ मिनिस्टर ऑफ कॉमनवेल्थ कंट्रीज ही चेअर केली, याबद्दल आपण डिस्कस केलं. यानंतर आपण एक्सेस टू COVID-19 टूल्स ACT एक्सेलरेटर याबद्दल डिस्कशन केलं, याचं ऑब्जेक्टिव्ह देखील आपण पाहिलं होतं. या व्यतिरिक्त आपण कॉमनवेल्थ नेशन्सचा जे काही फॅक्च्युअल डेटा होता हा पाहिला. या व्यतिरिक्त आपण सेकंड न्यूज पाहिली की इटलीने G20चं ग्लोबल हेल्थ समिट 2021 होस्ट केलं आणि या होस्टमधून एक घोषणा करण्यात आली. ही काय होती? ही होती रोम डिक्लरेशन. आणि या रोम डिक्लरेशनच्या माध्यमातून आपण काय करणार आहेत की एक वैश्विक वित्तीय कोष तयार करणार आहोत COVID-19 लढण्यासाठी. या व्यतिरिक्त या घोषणेमध्ये देखील जे WHO ने ACT जाहीर केलं याला आपण मान्यता दिलेली आहे. सर्व देशांनी बहुमताने याला मान्यता दिलेली आहे. या व्यतिरिक्त आपण G20चे फॅक्ट पाहिलेले आहेत आणि या G20च्या फॅक्टमध्ये तुम्ही पाहिलं की किती देश याचे सदस्य आहेत, कोणकोणते देश याचे सदस्य आहेत, याची स्थापना कधी झाली. आणि त्याच्याचबरोबर G20 समिट ही पुढच्या वर्षी 22 इंडोनेशिया, 23 भारत आणि ब्राझील 2024 होत आहे. या व्यतिरिक्त तुम्ही पाहता की RBI जे सरप्लस अमाऊंट आहे ती ट्रान्सफर करणार आहे आणि याची रक्कम लक्षात ठेवा 99,122 करोड रुपये. राईट. आणि त्याच्याचबद्दल मी तुम्हाला होमवर्कही दिलेला आहे की ही जी पॉलिसी आहे आपली, इन्फ्लेशन पॉलिसी आहे, ही कुठपर्यंत म्हणजे कोणत्या वर्षीपर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त मी तुम्हाला याचं काही फॅक्ट देखील सांगितलेले आहेत, कोण गव्हर्नर आहे, कोण डेप्युटी गव्हर्नर आहेत आणि त्याच्याचबरोबर मागच्या वर्षी आपण किती रक्कम फॉरवर्ड केली होती हे देखील मी तुम्हाला सांगितलं आहे. या व्यतिरिक्त आपण दोन रिपोर्ट पाहिले, जे WHO आणि ILO ने दिलेले रिपोर्ट आहेत, जे आपल्या आरोग्याशी संबंधित आहेत. आणि मग या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे की दीर्घावधीपर्यंत तणावयुक्त कार्य करणाऱ्यांना हृदयरोगाचा आणि स्ट्रोकचा आजार होण्याची संभावना आहे आणि त्याच्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढण्याची संभावना आहे, असा एक रिपोर्ट आलेला आहे. या व्यतिरिक्त आपण इराणने जो एक सुपर कॉम्प्युटर ज्याचं अनावरण केलं, सिमोर्ग, या अनावरणाबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आणि मग इराण फक्त इथे थांबलेला नाही आहे, तर त्याने नेक्स्ट कम्प्युटर दॅट इज मरियम याचा सुद्धा, याच्यावर सुद्धा काम करायला सुरुवात केलेली आहे. हा सिमोर्ग जो आहे हा काय असतो? हा एक मिथिकल पर्शियन बर्ड आहे, एक पौराणिक पर्शियन पक्षी आहे. याच्या नावावर याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि हा कम्प्लिटली डॉमेस्टिक, म्हणजे इराणनी आपल्या देशांतर्गत विकास याचा केलेला आहे. याच्यासाठी जी युनिव्हर्सिटी आहे त्याचं नाव लक्षात ठेवा, तेहरानची अमीर कबीर युनिव्हर्सिटी. राईट. या व्यतिरिक्त जी नेक्स्ट न्यूज होती ती होती मार्था कुम या केनियाच्या प्रथम महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत, यांचा हा फोटो आहे. आणि याबद्दल आपण मग डिटेल इन्फॉर्मेशन घेतली की यांचं करिअर कसं होतं. या 2003 मध्ये जज म्हणून अपॉइंट झालेला आहे, 2005 आणि 2010 मध्ये यांनी राईट्स अँड वेलफेअर ऑफ चिल्ड्रन
या कमिटीमध्ये काम केलेलं आहे, आफ्रिकन युनियन कमिटीमध्ये यांनी काम केलेलं आहे. या व्यतिरिक्त आपण पाहिली एक न्यूज, यामध्ये आपण पाहिलं सोशल जस्टिस चॅम्पियन हा अवॉर्ड निर्माण केलेला आहे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनने. आणि या अवॉर्डचं महत्त्वाचं उद्देश हा आहे की जे खेळाडू सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात कार्य करत आहेत, या सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या खेळाडूंना हा अवॉर्ड दिला जाईल, ज्यामुळे त्यांची एक वेगळी सामाजिक ओळख निर्माण होईल. आणि एक ही न्यूज होती जी ओपी भारद्वाज सर, जे की प्रथम द्रोणाचार्य अवॉर्डचे विजेता होते भारताचे, यांचं निधन झालेलं आहे. आणि मग यांचा एक बायोडेटा आपण पाहिला होता. सो आर यू रेडी फॉर द क्वेश्चन्स? येस, ओके, चलो देन हियर आर द क्वेश्चन्स. की कोणी 2021 ची हेल्थ मिनिस्टर्स ऑफ कॉमनवेल्थ कंट्रीज ची जी जे संमेलन होतं याचं अध्यक्षत्व कोणी निभावलं? ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत, फटाफट तुम्ही चॅटमध्ये याचं उत्तर द्या. मी तुमचे लाईव्ह चॅट पाहत आहे. सो ऑप्शन्समध्ये तुम्हाला हे जे ऑप्शन्स दिसत आहेत यामध्ये आतापर्यंत तुम्ही आन्सर चूज केलं असेल असं मानून चलूया. आणि आन्सर आहे हर्षवर्धन, जी आपली पहिली न्यूज होती ही याच्याशी संबंधित आहे, राईट. यानंतर सेकंड न्यूज आहे की विच कंट्री हॅज अनवेल्ड इट्स मोस्ट पॉवरफुल सुपर कॉम्प्युटर सिमोर. कोणी आपल्या सुपर कॉम्प्युटरचं अनावरण केलेलं आहे? ऑप्शनमध्ये इस्रायल, इराण, अफगाणिस्तान, सिंगापूर. आणि आत्ताच आपण ही न्यूज कव्हर केलेली आहे. होप की तुम्हाला लक्षात राहायला आता सुरू झालं असेल. आणि उत्तर आहे इराण. या व्यतिरिक्त नेक्स्ट न्यूज आहे किंवा नेक्स्ट क्वेश्चन आहे की कोणी G20 ग्लोबल हेल्थ समिट 2021 एकतर पहिली गोष्ट तर अध्यक्षत्व केलं, आणि या 21 समिटमध्ये जे डिक्लरेशन जी घोषणा आपण निर्माण केलेली आहे किंवा तिथे जी चर्चा झाली त्याला कोणत्या घोषणेचं नाव दिलेलं आहे? ऑप्शन्समध्ये फिलाडेल्फिया डिक्लरेशन, रोम डिक्लरेशन, लंडन डिक्लरेशन अँड पॅरिस डिक्लरेशन. ऑब्व्हियसली इटलीने याचं अध्यक्षत्व केलं असल्यामुळे याला रोम डिक्लरेशन म्हटलेलं आहे. आणि या रोम डिक्लरेशनचा जे ऑब्जेक्टिव्ह आहेत हे सुद्धा आपण डिटेल डिस्कशनमध्ये आणलेले आहेत. या व्यतिरिक्त नेक्स्ट क्वेश्चन आहे की RBI सरप्लस म्हणून अधिशेष म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटला 9 महिन्याच्या कालावधीसाठी किती रुपये ट्रान्सफर करणार आहे? सो लवकर लवकर आकडा आठवा. आपण मागच्या वर्षीची अमाऊंट सुद्धा डिस्कस केली होती आणि या वर्षीची अमाऊंट सुद्धा डिस्कस केलेली आहे. सो आन्सर इज 99,122 करोड रुपये, राईट. सो ही आहे यांची अमाऊंट. अँड आय होप की तुम्हाला हे आवडतं आहे ना, तुमची पण प्रॅक्टिस होते असं मी मानून चालते. या व्यतिरिक्त केनियाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची निवड झालेली आहे? आणि मग ही जे नावं तुमच्या समोर आहेत याच्यातून ऑप्शन तुम्हाला लगेचच लक्षात आलं असेल, मार्था कुम यांची निवड झालेली आहे. आणि या व्यतिरिक्त आपण एक न्यूज पाहिली की रिसेंटली भारताचे प्रथम द्रोणाचार्य पुरस्कार विजेता कोच OP भारद्वाज सर जे पास अवे झाले, ज्यांचं निधन झालेलं आहे, हे कोणत्या गेमचे कोच होते? रेसलिंग, चेस, बॉक्सिंग, बॅडमिंटन. सो इट वॉज मुक्केबाजी इज बॉक्सिंग, राईट. सो दीज वर द क्वेश्चन. 6 क्वेश्चन आज आपण पाहिलेले आहेत, 6 न्यूज आपण आज पाहिलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर यांचं डिटेल अनालिसिस केलेलं आहे. या न्यूज तुम्हाला कशा वाटल्या हे मला सांगायला विसरू नका. त्याच्याचबरोबर उद्या सकाळी 11 भारताच्या न्यायपालिकेमध्ये किंवा भारताच्या न्यायपालिकेच्या इतिहासामध्ये ज्या महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय आले ज्यामुळे आपल्या भारताच्या घटनेचा विकास होत गेला या निर्णयासंबंधी आपण चर्चा करणार आहोत. सो हे जे सेशन्स आहेत जे यूट्यूबवर सुरू आहेत या सेशन्सना पाहायला विसरू नका. उद्या सकाळी 11 नक्की आपल्या न्यायपालिकेचे महत्त्वपूर्ण निर्णय पहा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द सेशन गाईज. थँक्यू. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हे जे प्रश्न आत्ता आपण इथे डिस्कस केले यांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द सेशन. हॅव अ गुड नाईट.